Hello everyone. So today we will discuss about the topic Be Remarkable. First of all, let us understand what is meant by Be Remarkable. As you can see on the screen, be unusual and surprising in a way that people notice you. Obviously, whatever you do, if it is really constructive and which is not easily attainable, but you are the one who attained it, definitely you would be a remarkable person. In Marathi, जर तुम्हाला सर्वात उत्कृष्ट सर्वात उल्लेखनीय असं काही बनायचं असेल तर तुम्हाला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह असं काही करावं लागेल की जे इतरांना शक्य झालं नाही आणि तुम्ही तुमच्या मेहनतीने ते तयार केलेलं आहे. अशाच बाबतीत बी रिमार्केबल हा लेसन आज आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. सो लेट्स सी व्हॉट इट अनफोल्ड्स विथ प्री रीडिंग ऍक्टिव्हिटी. कॅन अ पर्सन बी सक्सेसफुल इन लाईफ ओनली बाय स्कोरिंग गुड मार्क्स? ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट्स शुड अंडरस्टँड दिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट And you should have your own personal opinion about this. Ki fakta changle gun milun ekhadi vyakti aayushyat yashashvi hou shakte ka? See, aisa uttar 2 adhik 2 4 asha prakare fixed nahi hai. It can be both. But majority of the time it is found by the HR people as well as some multinational companies and their human resource managers that only marks do not suffice with your good career. That means if you have got good marks does not mean that you would be a good professional person or you may flourish. No, there has to be something more or beyond that. फक्त चांगले गुण मिळवूनच तुमचं चांगलं करिअर बनेल ह्याच्या बाबत काही चांगल्या कंपनीच्या लोकांना शंका आहे आणि त्या शंका का आहेत. मार्कांच्या व्यतिरिक्त आणखी कुठली गोष्ट तुम्हाला आवश्यक असते लाईफमध्ये त्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो तुमचं काय उत्तर आहे, काय वाटतं तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाकायचं आहे आणि सांगायचं की सर फक्त मार्क स्कोर केले तरच आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो किंवा नाही आणि का. येस, द सेकंड क्वेश्चन इज अँड इफ यू आस्क मी पर्सनली, नो, ओनली मार्क्स विल नॉट मेक यू अ गुड पर्सन ऑर गुड प्रोफेशनल इंजिनियर. नो, बिकॉज यू नीड समथिंग मोर बियॉन्ड दॅट. अँड वॉट इज दॅट बियॉन्ड वी विल सी इन दिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्कांच्या व्यतिरिक्त काय आणखी गरजेचं असतं. पुढचा प्रश्न आहे, हाऊ कॅन यू बी डिफरंट फ्रॉम अदर्स? तुम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे होऊ शकता? सी, स्टिरिओटिपिकली म्हणजे नेहमीप्रमाणे किंवा परंपरेने पुष्कळसे लोक फक्त इंजिनिअरिंग मेडिकल आर्ट कॉमर्स सायन्स एवढंच काहीतरी करत असतात. परंतु तुमच्यापैकी एखादा जर का यूट्यूबर झाला तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे झालात. तुम्ही जर का सगळेजणं क्रिकेट खेळतात परंतु तुम्ही जर का मल्लखांब खेळायला लागलात आणि त्यात नाव कमावलं तर दॅट विल मेक यू डिफरंट फ्रॉम अदर्स. कारण तुम्ही जी वहिवाट आहे किंवा जी पायवाट सगळ्यांनी ज्याच्यावरनं चालत आहात ती जर का सोडून तुम्ही दुसरं काहीतरी नवीन ट्राय केलं तर डेफिनेटली तुम्ही इतरांपेक्षा डिफरंट होऊ शकता. हे माझं मत आहे. पुन्हा मी सांगतो, या प्रश्नांची उत्तरं 2+2=4 अशी फिक्स्ड नसतात. यू कॅन हॅव युअर ओन, यू कॅन राईट डाऊन युअर आन्सर्स इन द कमेंट बॉक्स ऑर यू कॅन व्हॉट्सअप इट टू मी. पुढचा प्रश्न आहे, वाय डू वी स्टडी? आपण अभ्यास का करतो? तुम्हाला पडला आहे का हा प्रश्न कधी, आपण अभ्यास का करतो? प्रत्येकजण म्हणाले हो सर, परीक्षेमध्ये पास होण्यासाठी, नंतर पैसे कमवण्यासाठी, चांगली नोकरी मिळवण्यासाठी किंवा चांगला बिझनेस सेटअप करण्यासाठी. ऑल राईट, दॅट इज ॲब्सुल्युटली रिक्वायर्ड, फाईन. इज इट टू मेक आर लाईफ सेक्युअर? आपण आपलं लाईफ सेक्युअर किंवा सुरक्षित करण्यासाठी अभ्यास करतो का? किंवा इज इट टू क्रिएट अ करिअर किंवा चांगलं करिअर तयार करण्यासाठी आपण अभ्यास करतो का? विल स्टडीज ट्रूली मेक आवर लाईफ सेक्युअर? तुम्हाला काय वाटतं का की अभ्यास करण्याने खरंच आपलं लाईफ किंवा जीवन सुरक्षित होऊ शकतं का? ऑर प्रोव्हाइड अस विथ करिअर किंवा आपल्याला एक चांगला करिअर मिळू शकतं का अभ्यास केल्याने? इंटरेस्टिंग पॉईंट, खरंच मनोरंजक मुद्दा आहे की नाही हा? कारण हा डिबेटिंगचा टॉपिक होऊ शकतात. मी सांगेल की हो, अभ्यास केल्याने सगळं काही होणार आहे, लाईफ सेक्युअर होणार आहे, तुमचं करिअर चांगलं होणार आहे, मी असं म्हणू शकतो. परंतु कदाचित तुम्हाला माझं मत आवडणार नाही किंवा पटणार नाही. सो तुमचं पण मत तुम्ही सांगितलं, आय डोंट माइंड. ऑर इज इट डिसअपॉइंटिंग? किंवा हे खूपच निराशा करणारं आहे का? ऑर इज इट स्केरी? हे घाबरवणारं आहे का, धडकी भरवणारं आहे का? ऑर डज इट साऊंड लाईक अन अननेसेसरी क्वेश्चन? तुम्हाला असं वाटतं का की आपण अभ्यास का करतो हा एक अननेसेसरी अनावश्यक असा प्रश्न आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःला विचारायची आहे. माझं जर मत विचाराल तर ॲज अ टीचर आणि ॲज अ फादर आय विल से
की तुम्ही अभ्यास हा करायलाच पाहिजे, अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जावा, कारण क्षेत्र कोणतंही असं त्याच्यामध्ये बदल होत असतात, त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी इन्व्हेन्शन होत असतं, नवीन नवीन शोध लागत असतात, नवीन टेक्नॉलॉजी येत असते, नवीन विचारधारा प्रवाह येत असतात. आणि जर का तुम्ही अभ्यास नाही केला या सर्व गोष्टींचा, तर तुमचा नोकिया मोबाईल झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं करिअर खराब होऊ शकतं. सो अभ्यास करणं फक्त इंजिनिअरिंग पुरतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पुरतं किंवा एम पी एस सी यू पी एस सी पुरतं ते सीमित आहे का? तर नाही, अभ्यास हा तुम्हाला कंटिन्युअस करावा लागणार आहे, माझं मत आहे. तुमचं मत काय असू शकतं तुम्ही सांगू शकता. येस, सो लेट्स बिगिन विथ द लेसन. वी हॅव लिव्ड अवर एन्टायर लाईव्ज थिंकिंग वेन वी कम्प्लीट अवर स्टडीज द वर्ल्ड विल बी वेटिंग विथ ओपन आर्म्स टू गिव्ह अस ग्रेट ऑपॉर्च्युनिटीज अँड रिवार्ड अस हँडसमली. आपल्या सर्व डिप्लोमा इंजिनियर्सला किंवा डिग्री इंजिनियर्सला किंवा कोणत्याही जो काही आपला व्यक्ती आहे, तुम्हाला खरंच असं वाटतं काय की तुम्ही तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री कम्प्लीट केल्यानंतर हे जे जग आहे बाहेरचं, जे एक ते तुम्हाला नोकरी देण्यासाठी आणि तुम्हाला खूप चांगला पगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात तुमची वाटच बघत असेल, असं वाटतं आहे का तुम्हाला? असं वाटत असेल तर ते आत्ताच काढून टाका मनातनं, एवढं सोपं नाही आहे ते. कारण त्याच्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात ते आपण ऑब्व्हियसली या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो विदाऊट वेस्टिंग युअर टाईम लेट अस कंटिन्यू विथ द व्हिडिओ. नथिंग कॅन बी फार मोर फ्रॉम ट्रूथ दॅन दिस थिंकिंग. तुम्हाला असं वाटत असेल की लोक तुमच्यासाठी वाटच बघत असेल की केव्हा तुम्ही डिप्लोमा कम्प्लीट करता आणि केव्हा त्यांच्या कंपनीत काम करता, असं होत नाही. हे काढून टाकायची थिंकिंग डोक्यातनं. मेनी स्टुडंट्स हॅव फेस्ड टेरिफिक डिसअपॉइंटमेंट्स आफ्टर दे पास्ड आउट कॉलेज फॉर दे डिस्कवर्ड वॉट दे हॅव इज नॉट इनफ फॉर द वर्ल्ड. कारण पुष्कळशा लोकांची भयंकर निराशा झालेली आहे, विद्यार्थ्यांची भयंकर निराशा झालेली आहे की कारण डिप्लोमा आणि डिग्री कम्प्लीट केल्यानंतरही ॲक्च्युअल जगामध्ये जे मटेरियल वर्ल्ड आहे, जे ॲक्च्युअल बाहेरचं जग आहे, त्या जगामध्ये ज्या गोष्टी हव्या असतात काम करण्यासाठी, त्या तुमच्याकडे काहीही नसल्या कारणाने तुमच्या पदरी ही भयानक निराशा येऊ शकते. फक्त डिग्री घेणं किंवा डिग्रीचं सर्टिफिकेट असणं किंवा डिप्लोमाचं सर्टिफिकेट असणं एवढं पुरेसं नसतं बाहेरच्या जगामध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा बिझनेस सेटअप करण्यासाठी. देन व्हॉट इज नीडेड, मग कशाची आवश्यकता आहे? व्हॉट इज द गॅप, काय गॅप आहे? तुम्ही स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये जे शिकता आणि ॲक्च्युअल वर्ल्डमध्ये कशाची आवश्यकता असते, या दोघांमध्ये काय गॅप आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. वेअर शूड वी स्टुडंट्स फोकस. मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग काय करावं लागेल आम्ही? तुम्ही तर आम्हाला फक्त 6-6 विषय प्रत्येक सेमिस्टरला शिकवत आहात, मग याच्या व्यतिरिक्त जे काही आवश्यक आहे बाहेरच्या जगात जगण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी किंवा बिझनेस तयार करण्यासाठी, ते तुम्ही आम्हाला का नाही शिकवत? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, पडायलाच पाहिजे. सो वेअर शूड वी स्टुडंट्स फोकस, मग आम्ही कशावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, हा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला पाहिजे. लेट मी शेअर सम पॉइंटर्स. जो रायटर आहे तो म्हणतो की तुम्हाला काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो. सजेशन्स अँड गाईडलाईन्स विथ ऑल ऑफ यू. काही सूचना देणार आहे तुम्हाला, काही मार्गदर्शक तत्व सांगणार आहे, तुम्ही ते फॉलो करायचं आहे. स्टोरीमध्ये प्रत्यक्ष दिलेली असतील ती मार्गदर्शक तत्व किंवा अप्रत्यक्ष दिली असतील, तुम्ही ती लक्ष देऊन ऐकायची आहे. अ फ्यू इयर्स अगो ऑर्गनायझेशन स्टार्टेड टेकिंग आय क्यू दॅट इज इंटेलिजंट कोशंट टेस्ट दॅट रिव्हील्ड द इंटेलिजन्स ऑफ द इंटरव्ह्यूज. काही वर्षापूर्वी ज्या काही कंपन्या आहेत त्यांनी आय क्यू टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता पातळी ही टेस्ट घ्यायला सुरुवात केली. इंटरव्ह्यूज, इंटरव्ह्यूज म्हणजे काय, जे उमेदवार येत असतात नोकरीच्या शोधामध्ये त्यांचे. द एच आर म्हणजे काय, ह्युमन रिसोर्स, जो तुमची रिक्रुटमेंट करतात, जे तुमची भरती करतात एखाद्या कंपनीमध्ये, त्यांना म्हणतात ह्युमन रिसोर्स. द एच आर डिपार्टमेंट ऑफ ऑर्गनायझेशन्स रिअलाइज्ड इवन वेन कॅन्डिडेट्स केम टू देम विथ गुड मार्क्स, मोस्ट ऑफ देम वर नॉट क्वालिफाईड फॉर वर्क. जे ह्युमन रिसोर्सवाले किंवा जे भरती प्रक्रिया राबवणारे जे व्यक्ती असतील, मॅनेजर असतील, व्यवस्थापक असतील, त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जे विद्यार्थी येत आहेत किंवा उमेदवार येत आहेत त्यांच्याकडे, त्यांना मार्क्स तर भरपूर आहेत तरी पण ते काम करण्याच्या लायकीचे नाही आहेत. जबरदस्त आहे हे ट्रूथ. तुम्ही ही गोष्ट फेस करण्याच्या आधीच सुधरा, कारण तुमच्यासाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. या व्हिडिओमधनं तुम्हाला एक जागरूकता मिळणार आहे. सो लिसन टू दिस व्हेरी केअरफुली. The surprising revelation was that some candidates who scored good marks and did so because of good memory. सर्वात आश्चर्यकारक बाब त्यांना काय लक्षात आली की ज्या कॅन्डिडेट्सना जास्तीचे मार्क्स होते त्यांना जास्तीचे मार्क्स मिळाले कारण त्यांची मेमरी चांगली होती. Rather than intelligence, त्यांची बुद्धिमत्ता चांगली नव्हती तर त्यांची मेमरी चांगली होती. द
तर त्या कॅन्डिडेट्सची फक्त मेमरी चांगली होती, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नव्हती. दीज गुड कॅन्डिडेट्स न्यू हाऊ टू मेमराइज द सब्जेक्ट्स बेटर दॅन अदर्स. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांची फक्त मेमराइज म्हणजे काय पाठांतर करण्याची क्षमता चांगली होती इतरांपेक्षा, म्हणून त्यांना चांगले मार्क्स मिळालेले होते असं त्यांना त्या आय क्यू टेस्टमध्ये कळालं. इन सम केसेस इट वॉज जस्ट लक. काही केसेसमध्ये तर फक्त त्यांचं लक होतं की त्यांना चांगले मार्क्स मिळाले. जसं की व्हॉट इज स्टडीड वॉज आस्क्ड इन एक्झामिनेशन, त्यांनी ज्या गोष्टीचा अभ्यास केला अगदी तेच प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात आले आणि त्याच्यामुळे त्यांना चांगले मार्क्स मिळाले. देअर आर द पीपल हू स्टडी इन द लास्ट मोमेंट्स अँड मॅनेज टू स्कोर. आणि त्यांना काही असे विद्यार्थी मिळाले की जे फक्त हंगामी अभ्यास केलेले होते आणि त्यांनी कसं तरी करून हे अर्ध्या रात्री किंवा दोन रात्रीमध्ये जागून एखाद्या विषयाची पूर्ण तयारी केली आणि त्यांनी पेपर लिहिला आणि त्यांना मार्क्स मिळाले असं पण त्यांना त्या आय क्यू टेस्टमधनं कळालं ह्युमन रिसोर्सला. बघा, नुसता रट्टा मारून एखादी गोष्ट करणे, त्याच्यानंतर फक्त हंगामी अभ्यास करून मार्क्स मिळवणे, फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन, हे तुम्हाला गरजेचं नाही आहे. तुमच्याकडे काय गोष्ट असली पाहिजे बिसाइड्स मार्क्स, आता पुढच्या स्लाईडवर येईल तेव्हा लक्षपूर्वक ऐका. इट वॉज ऑल मिसलीड मेनी अदर्स टू डू द सेम अँड स्क्रेप थ्रू. आणि त्यांच्या या गोष्टीमुळे काय होतं की लोकांना असं वाटतं की एकदा रट्टा मारला, दोन रात्रीतनं अभ्यास केला की आपण सर्वांना चांगले मार्क्स मिळू शकतात असा एक पॅटर्न सेट झाला. आणि त्या पॅटर्न सेट झाल्या कारणाने झालं काय की सगळेजणच त्यांच्या पावलावर पाऊल टाकायला लागले. इन अ फ्यू केसेस इट वॉज इन नीड गुड स्टडीज अँड इंटेलिजंट अंडरस्टँडिंग. परंतु काही काही केसेस अशा होत्या म्हणजे काही उमेदवार असे होते की त्यांना चांगलेही मार्क्स होते, त्याचप्रमाणे त्यांचा जी बुद्धिमत्ता पातळी होती ती पण चांगली होती. असं नाही की 100% लोक फक्त रट्टा मारून किंवा अगदी मगिंग करून पास झालेले होते आणि चांगले मार्क्स मिळाले होते असं नाही. काही व्यक्ती, काही कॅन्डिडेट खरोखर चांगले होते की त्यांच्याकडे मार्क्सही चांगले होते आणि त्यांना बुद्धिमत्ता चाचणीमध्ये त्यांना चांगले गुण पण मिळाले. द पर्सेंटेज ऑफ द लास्ट कॅटेगरी नीडेड टू बी इम्प्रूव्ह. परंतु असे विद्यार्थी की ज्यांना मार्क्सही चांगले असतील आणि त्यांची बुद्धिमत्ता पातळी पण चांगली असेल यांची संख्या वाढवणं खूप गरजेचं आहे. फक्त मार्क्सने तुम्हाला चांगला जॉब मिळू शकणार नाही. ही पहिली टेस्ट झाली आय क्यू इंटेलिजंट कोशंट. द एच आर पीपल रिअलाइज्ड मिस्टेक्स वर हॅपनिंग वेन पीपल वर रिक्रुटेड बेस्ड ओनली ऑन मार्क्स. जे ह्युमन रिसोर्सवाले होते, जे भरती करणारे लोक होते, त्यांना लक्षात आले की आपली काहीतरी चूक होते आहे जेव्हा आपण फक्त मार्कांच्या बेसिसवर या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना जर का नोकरी देत असो तर आपली चूक होते आहे कारण ते चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकत नाही. हेन्स द आय क्यू टेस्ट वर इंट्रोड्यूस. आणि त्याच्यामुळे त्यांनी काय डिसाईड केलं की आपण इंटेलिजन्स कोशंट टेस्ट आपण त्यांची घ्यायची. इट टेस्टेड द अबिलिटी ऑफ पीपल टू सॉल्व रॅदर दॅन रिमेंबर. आणि या आय क्यू टेस्टने काय टेस्ट केलं की कोणते कॅन्डिडेट एखादी समस्या किंवा प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकतात. फक्त एखादी गोष्ट रिमेंबर करणे म्हणजे एखाद्या फॅक्ट्स आणि फिगर्स आहेत त्या तुम्ही फक्त पाठांतर करून ठेवल्या आणि सांगितलं, परंतु त्या सर्व नॉलेजचा वापर करून जर एखादा प्रॉब्लेम त्या कंपनीचा जर तुम्हाला सॉल्व करता आला तर तुम्ही इंटेलिजंट आहात असं या टेस्टने सिद्ध केलं. आणि असेच विद्यार्थी की जे सॉल्व करू शकतील प्रॉब्लेम्स त्यांनाच फक्त रिक्रुटमेंट देण्यात आली, नॉट ओनली बाय कन्सिडरिंग द मार्क्स. सिन्स दिस न्यू आय क्यू टेस्ट वर गिविंग देम गुड रिझल्ट्स. आणि त्याच्या या आय क्यू टेस्टमुळे त्यांना चांगले कॅन्डिडेट्स मिळायला लागले. मग काय झालं, एखादी गोष्ट जर चांगली झाली तर आपल्याला हुरूप येतो, आपण ती पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा आणखी प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न करतो. सेम केस मग एच आर वाल्यांनी काय केलं, सिन्स दिस न्यू आय क्यू टेस्ट वर गिविंग देम गुड रिझल्ट्स दे गॉट एनकरेज टू रिसर्च हाऊ टू मेक दीज थिंग्स इवन बेटर. मग त्यांना वाटलं आय क्यू टेस्टने जर का आपल्याला चांगले कॅन्डिडेट्स मिळत आहेत तर आणखी आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे जेणेकरून याच्यापेक्षा आणखी चांगले कॅन्डिडेट्स आपल्याला मिळतील, जेणेकरून आपल्या कंपनीची चांगली भरभराट होईल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, बिसाइड्स द आय क्यू टेस्ट अनादर न्यू टेस्ट कॉल्ड ई क्यू दॅट इज इमोशनल कोशंट, भावनिक बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचं पण त्यांनी ठरवलं. फक्त बुद्धिमत्ता चाचणी नाही तर भावनिक बुद्धिमत्ता चाचणी पण त्यांनी सुरुवात केली कारण त्यांना चांगले अधिक चांगले जे कॅन्डिडेट्स पाहिजे होते जेणेकरून त्यांच्या कंपनीसाठी त्यांना मदत होईल. आफ्टर ऑल हू वॉन्ट्स अ पर्सन हू पॅनिक्स. ऑब्व्हियसली कोणाला पाहिजे असतं, कोणत्याही कंपनीमध्ये एखादा घाबरणारा व्यक्ती कोणीही रिक्रूट करू शकत नाही.
कारण तो जर घाबरला एखादी डिसिजन घेण्यामध्ये तर डिसिजन होणारच नाही, आणि डिसिजन झाली नाही तर एखाद्या दिवशी एखादी डिसिजन घेण्यामध्ये आपण डिले झालो तर हजारोचं आणि लाखोचं नुकसान होऊ शकतं. किंवा एखाद्या वेळेस कुठल्या तरी कंपनीमध्ये आग लागली आणि त्यावेळेस जर का योग्य डिसिजन घेतली नाही आणि डिसिजन घेण्यासाठी ती व्यक्ती घाबरली तर ऑब्व्हियसली खूप सारं नुकसान होऊ शकतं. म्हणून घाबरणारा व्यक्ती कोणालाही नको असतो. दिस पर्सन कॅन नेवर वर्क ॲज अ टीम प्लेअर. त्याचप्रमाणे हू हॅज फिअर, ज्या व्यक्तीला भीती असते, कोणालाही असे व्यक्ती हवी नसते. हू बिकम्स जेलस, इतरांवर असूया ठेवणारी किंवा जळणारी व्यक्ती कोणालाही नको असते. हू बिकम्स अँग्री फास्ट, एखादी व्यक्ती की जी लवकर ज्याला व्यक्तीला राग येतो आणि त्या रागाचं रूपांतर मग पुढे भांडणात होतं, अशाही व्यक्ती कोणत्याही कंपनीत काम करायला कोणालाही हव्या नसतात. दिस पर्सन कॅन नेवर वर्क ॲज अ टीम प्लेअर. आणि ज्या व्यक्तीला भीती वाटते, राग येतं, तो इतरांवर जडतो, अशी व्यक्ती कधीही एखाद्या टीममध्ये काम करू शकत नाही. नॉर कॅन दे गिव्ह देअर 100% टू देअर ओन वर्क. इतकंच काय, ते स्वतःचं कामसुद्धा 100% चांगलं करू शकत नाही. नीदर विल दे प्रोग्रेस नॉर विल द ऑर्गनायझेशन प्रोग्रेस. ते स्वतःचीही प्रगती करू शकत नाही तर एखाद्या कंपनीत, ज्या कंपनीत ते काम करत असतील, त्या कंपनीची तर प्रोग्रेस होणारच नाही. सो IQ and EQ tests were introduced. Intelligent quotient and emotional quotient. Remember, by these test results, it is said that you should not get angry very quickly. You should not be jealous of your fellow members. You should not have fears. You should have that ability to take decisions. And you should be a great team player. Only then you can give your 100% as well as you can give 100% to your work and to the organization. And in a way, you will progress and the organization will also progress. Put some. The results, great teamwork is mandatory. चांगल्या रिझल्टसाठी तुमचं टीम वर्क असणं हे कंपल्सरी, म्हणजेच मंडेटरी आहे. आफ्टर ऑल, नो वन कॅन इवन एवर डू एव्हरीथिंग बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. कारण कुठेही तुम्ही काम करायला गेला तर तुम्ही फक्त एकटे सगळे कामं करू शकत नाही. जसं की आपण आता जर एखाद्या कॉलेजमध्ये बघितलं तर सफाई करणारा वेगळा आहे, एखादा स्टोअर ऑफिसर वेगळा आहे, एखादा लेक्चरर वेगळा आहे, ऑफिसचं सुप्रिंटेंडंट वेगळा आहे, क्लार्क वेगळा आहे, लॅब असिस्टंट्स वेगळे आहेत, HOD वेगळे आहेत, प्रिन्सिपल वेगळे, प्रत्येकाचा आपापला रोल आहे. एकटा व्यक्ती सगळी कामं करू शकत नाही, आपल्याला टीमची गरज असतेच. आणि प्रत्येक टीम मेंबरने आपलं काम 100% केलं तरच एखादी संस्था किंवा ऑर्गनायझेशन किंवा कंपनी चांगल्या प्रकारे चालू शकते. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, तेव्हा तुम्ही जिथेही जाल तेव्हा तिथे ॲज अ टीम वर्क काम करायचं आहे. आफ्टर ऑल, नो वन कॅन एवर डू एव्हरीथिंग बाय हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. वाईल द कॉम्बिनेशन ऑफ IQ अँड EQ गेव बेटर रिझल्ट्स इन रिक्रुटमेंट स्टडीज अँड रिसर्च इन दिस फील्ड ऑफ आयडियल कॅन्डिडेट्स फॉर अन ऑर्गनायझेशन कंटिन्यू. बघा, EQ आणि IQ टेस्ट केल्याने चांगले त्यांना रिझल्ट्स मिळाले, चांगले कॅन्डिडेट्स मिळायला लागले. परंतु ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये त्यांनी खूप सारा रिसर्च केला आणि आयडियल, अतिशय आदर्श कॅन्डिडेट्स कसे आपल्याला रिक्रूट करता येतील हे त्यांनी कंटिन्यू ठेवलं. आणि त्यांनी ह्या रिसर्च कंटिन्यू ठेवल्या कारणाने शेवटी तिसरी गोष्ट त्यांना अवगत झाली. आता बघा, आणि ही सर्वात महत्त्वाची आहे. द लेटेस्ट डेव्हलपमेंट इन दिस फील्ड इज कॉल्ड SQ. दिस SQ स्टँड्स फॉर सिच्युएशनल इंटेलिजन्स कोशंट. हा SQ जो काही फुल फॉर्म आहे तो आहे सिच्युएशनल इंटेलिजन्स कोशंट. हे तुम्हाला विचारलं जातं, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IQ, EQ अँड SQ. IQ आणि EQ पुराना येऊन जातो, परंतु SQ ते मिस्टेक करतात. SQ फुल फॉर्म आहे सिच्युएशनल इंटेलिजन्स कोशंट, लक्षात ठेवा. त्याचा मराठीत अर्थ होतो परिस्थितीजन्य बुद्धिमत्ता. नाऊ व्हॉट इज दिस परिस्थितीजन्य बुद्धिमत्ता, आय टेल यू. एखादी इमर्जन्सी आली, समजा तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला साप दिसला, खूप विषारी साप दिसला, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल? मोठ्याने ओरडाल, तिथून पळून जाल, किंवा इतरांना अलर्ट कराल, किंवा त्या सापाला पकडण्यासाठी मदत कराल? हे तुमच्याकडे SQ जर का सिच्युएशनल इंटेलिजन्स कोशंट असेल तर त्याच्यावर डिपेंड होतं. खूप सारे लोक ओरडायला लागतील, रडायला लागतील, घाबरतील, त्यांच्याकडे SQ नसणार, त्यांच्याकडे IQ पण नाही आहे आणि त्यांच्याकडे EQ पण नाही आहे. परंतु तुमच्यापैकी काही जण काय कराल? सर्वात आधी इतरांना, सर्वांना अलर्ट करतील की तिथे विषारी साप आहे. नंतर जो साप पकडणारा व्यक्ती आहे त्याला ते कॉल करतील. साप पकडणारा व्यक्ती येईपर्यंत ते लक्ष ठेवतील की हा जो साप आहे एक्झॅक्टली कुठे जात आहे, अगदी दुरून सेफ जागेवरनं ते लक्षात ठेवतील. तर अशा व्यक्ती की ज्यांच्याकडे IQ, EQ आणि SQ आहे, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणतीही परिस्थिती येवो, चांगली असो वाईट असो, त्या परिस्थितीवर ते मात करणार, म्हणजे करणार. आणि म्हणून त्यांनी SQ टेस्ट ही तयार केली IQ आणि EQ बरोबर.
वेन यू हॅव टाईम आय क्यू कम्स इन द पिक्चर. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुमची थिंकिंग पॉवर म्हणजे आय क्यू त्यावेळेस आपल्याला लावावा लागतो. वेन देर आर इमोशनल टर्मॉईल आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये खूप सारे वादळं असतात इमोशन्सचे किंवा भावनांचे, आणि मोस्टली भावना कोणत्या निगेटिव्ह, अँगर असो, जेलसी असो, एनवी असो, रिसेंटमेंट असो, ह्या सगळ्या इमोशन्स ज्या आहेत ह्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत, डिस्ट्रक्टिव्ह, त्याच्याने आपला किंवा समोरच्याचं पण नुकसान होऊ शकतं. अशा वेळेस तुमचा ई क्यू म्हणजे काय, इमोशनल कोशंट, की तुम्ही किती स्थिर राहता अशा परिस्थितीत, ते टेस्ट होतं. अँड देर आर टाईम वेन डिसिजन्स मस्ट बी टेकन ऑन द स्पॉट. आणि काही वेळेस अशी परिस्थिती येते की ऑन द स्पॉट तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो, तुमच्याकडे तुमच्या वरच्या अधिकाऱ्याला किंवा खालच्या अधिकाऱ्याला किंवा कोणाला सांगण्यासाठी वेळ नसतो, तुम्हालाच डिसिजन घ्यावी लागते. त्यावेळेस तुमचा एस क्यू म्हणजे सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन टेस्ट होतो, लक्षात घ्या. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. इवन इफ यू आर नॉट द डिसिजन मेकर, यू मस्ट टेक डिसिजन्स. तुम्ही जरी डिसिजन घेणारे नसला जबाबदार व्यक्ती, तरी पण तुम्हाला डिसिजन घ्यायची असते. आता समोर साप दिसला तर तुम्ही प्रिन्सिपलला लेटर लिहिणार आहे का, सर याला पकडून देऊ का म्हणून? नो, तुम्हाला ऑन द स्पॉट डिसिजन घ्यायचे की मी स्वतःचं संरक्षण कसं करेल आणि इतरांचं पण कसं करेल. इवन इफ यू डू नॉट हॅव इनफ डेटा, यू नीड टू मेक युअर चॉईस. कधी कधी आपल्याकडे पूर्ण माहिती पण नसते, तरी पण तुम्हाला चॉईस करायची असते, डिसिजन घ्यायची असते. These choices can make or break so much. आणि तुम्ही घेतलेल्या डिसिजनवर एखाद्या कंपनीचं खूप सारं नुकसान होऊ शकतं किंवा खूप सारं नुकसान होण्यापासून वाचूही शकतं किंवा फायदाही होऊ शकतो. सो तुमच्याकडे एस क्यू असणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन, द क्रक्स ऑफ द सिच्युएशन, खूप महत्त्वाची परिस्थिती काय या सगळ्या गोष्टींची. What is required in these situations? या परिस्थितीमध्ये काय कशाची गरज असते. When faced with difficult situation, you must carry self-belief. जेव्हा तुमच्यावर कठीण काळ किंवा कठीण प्रसंग येतो त्यावेळेस तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे, नंबर वन. When faced with angry people, you must know how to calm people down. जेव्हा एखाद्या व्यक्ती तुमच्यावर राग काढत असेल किंवा राग करत असेल त्यावेळेस त्या व्यक्तीला कसं शांत करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. When faced with a tragedy, you must be able to establish positivity. जेव्हा एखादी संकट आलेलं असेल त्यावेळेस सकारात्मकता कशी ठेवता येईल तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये हे तुम्हाला बघावं लागेल. When faced with huge losses, you must be able to rule with composure. ज्यावेळेस खूप सारं नुकसान झालेलं असेल त्यावेळेस कसं स्वतःला शांत ठेवता येईल हे तुम्ही शिकलं पाहिजे. When faced with problems, you must be able to intensely search, identify and present solutions. आणि ज्या वेळेस मोठं संकट तुमच्या समोर आ वासून उभं असतं त्यावेळेस अतिशय तीव्रतेने तुम्ही हा विचार केला पाहिजे की आत्ताच्या आत्ता या परिस्थितीला मी कसं तोंड देऊ आणि कसं ह्याला सोल्युशन याला ॲप्लाय करू. When faced with critical situations, you must be able to make important, well-thought-of choices. ज्यावेळेस तुमच्याकडे अशी खूपच क्रिटिकल सिच्युएशन असते की दोन तीन चार ऑप्शन्स असतात आणि त्याच्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचा असतो, त्यावेळेस तुम्हाला बेस्ट चॉईस करावी लागेल आणि त्याच्यासाठीची जो थिंकिंग पॉवर आहे ते तुमच्याकडे असली पाहिजे. While your qualifications provide the necessary platform, तुमच्या क्वालिफिकेशनमुळे तुम्ही फक्त पात्र होता. Your IQ, EQ and SQ will help you to take off. परंतु तुमच्या इंटेलिजन्स क्वेश्चन, तुमचा इमोशनल क्वेश्चन आणि तुमचा सिच्युएशनल इंटेलिजन्स क्वेश्चन या तीन गोष्टीमुळे तुम्ही तुमचं करिअर चांगलं भरभराटीला नेऊ शकता, तुमच्या जीवनामध्ये चांगली प्रोग्रेस करू शकता. While studies help you to gain an interview call, तुमच्या अभ्यासामुळे कदाचित तुम्हाला मुलाखतीसाठी, जॉबच्या मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो, परंतु युअर आय क्यू, ई क्यू अँड एस क्यू विल हेल्प यू गेटिंग एम्प्लॉयमेंट अँड क्रिएटिंग अ करिअर. परंतु तुमच्या आय क्यू, ई क्यू आणि एस क्यूमुळे तुम्हाला जॉब तो मिळेल की नाही हे ठरवलं जातं, त्याचप्रमाणे तुमचं करिअर पुढे चांगलं वाढेल की नाही हे पण ठरतं. In case you want to be a businessman, it is your IQ, EQ and SQ that will be the solid support in making the best of opportunity. जर का तुम्हाला चांगला बिझनेसमॅन व्हायचं असेल, चांगला मोठा व्यापारी व्हायचा असेल, तर तुमच्याकडे EQ, IQ आणि SQ हे असलंच पाहिजे. तेच तुम्हाला चांगला एक सर्वोत्तम संधी आलेली असते, तिचा चांगला उपयोग कसा करावा ह्या तीनच गोष्टी तुम्हाला चांगल्या सांगतील, दॅट इज IQ, EQ अँड SQ. सो पॉलिश अँड प्रोग्रेस अँड ब्रश देम अप. पुढचं आहे, विथ IQ, SQ अँड EQ नो हडल इज हाय. जर का तुमच्याकडे IQ, SQ आणि EQ असेल तर तुम्हाला कोणताही अडथळा येऊ शकत नाही आणि कितीही मोठा असो तुमच्यासाठी तो खूपच छोटा असणार. नो प्रॉब्लेम्स आर बिग, कोणतीही समस्या मोठी नसेल तुमच्यासाठी.
वेन फेस विथ डिफिकल्ट सिच्युएशन युअर बेस्ट विल कम आउट. जरी एखादी वाईट प्रसंग आला तरी पण तुमच्यातला बेस्ट बाहेर येईल आणि तुम्ही त्याला फेस कराल. इवन इफ यू मेक मिस्टेक्स ऑल ऑफ अस डू, यू विल बाउन्स बॅक. जरी तुमच्याकडनं एखादी मिस्टेक झाली तरी पण तुम्ही पुन्हा आपल्या पायावर उभे राहाल, यू विल बाउन्स बॅक. मॅन्युफॅक्चरर्स एक्सपोज देअर प्रोडक्ट टू विगरस टेस्ट. द प्रोडक्ट्स दॅट स्टँड द टफेस्ट टेस्ट आर द मोस्ट प्रीमियम प्रोडक्ट्स. जे काही एखाद्या गोष्टीचं उत्पादन करणारे लोक असतात ते त्यांचं जे चांगलं प्रोडक्ट आहे ना त्याच्यावर खूप साऱ्या खडतर परीक्षा घेतात त्याच्या, आणि खूप साऱ्या खडतर परीक्षा दिल्यानंतर जे काही प्रोडक्ट तयार होतं ते असतं फायनेस्ट प्रीमियम, खूपच उच्च दर्जाचं प्रोडक्ट. तेच तत्व तुम्हाला पण लागू आहे. सिमिलरली द चॅलेंजेस ऑफ लाईफ विल बी युअर विगरस टेस्ट फ्रॉम विच यू मस्ट इमर्ज विक्टोरियस अँड बी अ प्रीमियम प्रोडक्ट. आणि ज्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी संकटं येतील, जेवढे चॅलेंजेस येतील, ते सर्व तुम्हाला एक चांगला उच्च दर्जाचा व्यक्ती बनवणार आहेत, उच्च दर्जाचा प्रोफेशनल बनवणार आहेत किंवा उच्च दर्जाचा एखादा बिझनेसमॅन बनवणार आहेत. तेव्हा तुमच्याकडे चॅलेंजेस येऊ द्या, संकटं येऊ द्या, त्याच्याला घाबरायचं नाही. ॲज यू स्टडी, स्टडी वेल. जेव्हा तुम्ही अभ्यास करता अगदी चांगला प्रामाणिक अभ्यास करा. गिव्ह युअर 100% टू मास्टर द सब्जेक्ट. तुमचा जो विषय आहे त्याला चांगला शिकण्यासाठी, चांगला समजण्यासाठी तुमचे 100% प्रयत्न द्या. परंतु त्याचबरोबर अलॉंग विथ दॅट डू डेव्हलप युअर IQ, EQ अँड SQ. त्याचबरोबर तुमचा इंटेलिजन्स कोशंट, इमोशनल कोशंट आणि सिच्युएशनल इंटेलिजन्स कोशंट पण तुम्ही डेव्हलप करा, विकसित करा, जेणेकरून तुमचा बिझनेस किंवा तुमचा जॉब चांगला राहील. वाईल युअर मार्क्स सर्टनली हेल्प यू, यू विल नीड मोर दॅन मार्क्स टू बी रिमार्केबल. तुमचे मार्क्स तुम्हाला मदत करतात नो डाऊट, परंतु मार्क्ससोबतही तुम्हाला काहीतरी वेगळं लागेल रिमार्केबल किंवा उल्लेखनीय होण्यासाठी. आता रिमार्केबलचा अर्थ बघा, खूप छान दिला आहे. रिमेंबर, रिमार्केबल इज मोर दॅन मार्क. इट हॅज री मीन्स आर मीन्स रिअली अँड इट हॅज ई दॅट इज एक्सेप्शनल, म्हणजे रिअली एक्सेप्शनल पर्सन, सर्वात वेगळा, अपवादात्मक, उल्लेखनीय इन द बिगिनिंग. इट इन्क्लूड्स, आणि त्या एबलमध्ये काय गोष्ट असतात, तीन गोष्टी असतात, IQ, EQ आणि SQ टू कम्प्लीट इट. सो दिस इज वॉट IQ, EQ अँड SQ, दीज थ्री थिंग्स विल मेक यू रिमार्केबल बिसाइड्स युअर मार्क्स. आणि हे कठीण शब्दांचे अर्थ आहेत, तुम्ही बघा. त्याचा मराठीमध्ये पण मी अर्थ दिलेला आहे. त्याचप्रमाणे ही जे सर्व क्वेश्चन आणि आन्सर्स दिलेले आहेत ते तुम्ही ॲज इट इज तयार करा, लिहून काढा. बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला असेच प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तुम्ही अशीच त्याची उत्तरं द्यायची आहेत. हे सगळे तुमच्या ज्या जे दिलेले आहेत आर्टिकल्स त्याच्या खाली जेवढे क्वेश्चन्स आहेत त्या सर्व क्वेश्चन्सची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे अगदी माझ्या शब्दात, सोप्या भाषेमध्ये. आणि असेच प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये किंवा युनिट टेस्टमध्ये पण विचारले जाणार आहेत. सो तयारी करूनच यायचं आहे कमिंग युनिट टेस्टमध्ये पण, आणि तुमच्या फायनल बोर्ड एक्झामिनेशन MSBT बोर्डाची जी एक्झाम सुरू होणार आहे डिसेंबरच्या पहिल्या वीकमध्ये त्याच्यामध्येच. ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला आणखी काही सांगायचं असेल, काही डाऊट असेल, तर मला व्हॉट्सअप करा किंवा यूट्यूब चॅनलच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. मी डेफिनेटली तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आय विश यू गुड लक. थँक्यू.